नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे। आजची आपली मस्त अशी चटणी रेसिपी आहे, ती म्हणजे आपण लसूण जो असतो तर लसणापासून ही चटणी बनवली आहे। एकदम वेगळ्या पद्धतीची चटणी आहे, बनवायला एकदम सोपी आणि टेस्टला भन्नाट। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पॅनमध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे तेल घेतलंय। तेल आपल्याला प्रॉपर तापवून घ्यायचंय आणि मग तापलेल्या तेलामध्ये आपण एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला इथे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चटणी तयार झाल्यानंतर काचेच्या एकदम कोरड्या बरणीमध्ये ही स्टोर करावी, साधारण 5 ते 7 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते। इथं मी एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलाय, छान कलर चेंज होईपर्यंत ह्याला मस्त परतून घेतलंय। परतलेल्या या कांद्यामध्ये आपल्याला भरपूर लसूण वापरायचं आहे, जवळजवळ 30 ते 35 लसणाच्या कुड्या मी इथं घेतलेल्या आहेत। लसूण खरं तर आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण तो आपला इतका खाल्ला जात नाही, मुलं तर बिलकुलच खात नाही। तर या प्रकारे तुम्ही जर चटणी बनवली तर घरातले आवडीने ही चटणी खातील। लाल मिरच्यांचा इथं मी वापर केला आहे, 4 ते 5 लाल मिरच्या आपण इथं ॲड केलेल्या आहेत। तसंच आपण इथं या ठिकाणी चवीनुसार मीठ घालतोय। आता हे जे मिश्रण आहे ते परत एकदा चांगलं परतून घ्यायचंय। साधारण 1 मिनिटासाठी आपण हे परतून घेतो, म्हणजे लसूण जो आहे तो कच्चा राहायला नको याची काळजी घ्यायची। मस्तपैकी सगळ्याचा कलर चेंज झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं थोडी चिंच ऍड करायची। चिंच घातल्यानंतर परत एक 1/2 मिनिटासाठी मी हे मिश्रण परतून घेते आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय। प्रॉपर थंड झालेलं हे मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये आपण घेणार आहोत। आता या मिश्रणाची आपल्याला एक चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे। खरं तर पाण्याची अजिबात गरज पडत नाही, पण जर हवं असेल तर 1/2 चमचा पाणी तुम्ही ॲड करू शकता। इथे तुम्हाला दिसते सगळ्यात फाईन पेस्ट मी इथं बनवून घेतलेली आहे। आता या चटणीला आपल्याला फोडणी द्यावी लागते, म्हणून परत त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल आपल्याला प्रॉपर तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण मोहरी ॲड करतोय। तसंच आपण इथं 1/2 चमचा उडदाची डाळ घेतली आहे, ती डाळ घातल्यामुळे या चटणीला एक वेगळी टेस्ट येते। डाळ ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी 2 ते 3 लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत। तसंच कढीपत्त्याची आपल्याला इथे पानं ॲड करायची। पेस्टमध्ये आपण जी मिरची सुकी मिरची वापरली त्याच 1 मिरचीचे तुकडे मी इथं ॲड केलेले आहेत। आणि आता हा तडका आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तडका चांगला परतून झाल्यानंतर जी पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट आपण या तडक्यामध्ये ॲड करतो आहोत। आणि पेस्ट आणि तडका व्यवस्थित आपल्याला 1/2 मिनिटासाठी परतून घ्यायचंय। ही वेगळ्या पद्धतीची लसणाची चटणी तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। खरं तर लसूण हा आहारामध्ये आला पाहिजे, पण आपण तितका खात नाही। तर या पद्धतीने तुम्ही बनवलं तर घरचे नक्की आवडीने ही चटणी खातील। सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। भेटूया प्रत्येकाच्या छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।